येण्यापूर्वीचा युवसंघाचा अनिकेत ठाकूर भरभक्कम शरीष्टी लागला. अनिकेत जर्सी क्रमांक 9 परिधान करून तोसरी संघाच्या प्रांगणामध्ये युवसंघ त्याच्या कामगिरीवर कायम आधार त्याचं लक्ष असतं असा हा अनिकेत पहिली श्रेट घेतो संघासाठी पहिली वैयक्तिक पहिली. आमच्या निमंत्रित पाहुणे बोध ग्राम पंचायत चौच मुख्यमंत्री कार्यालय ग्राम प्रवर्तक श्री रंजित कांबळे साहेब यांचं आम्ही सरदार साजेकर यांच्या हस्ते मंगळाच्या वतीने स्वागत करत आहोत. तो सन्मान त्यांनी स्वीकारायचा आहे आणि आम्हाला उपकृत करायचा आहे. रंजित कांबळे साहेब आमच्या विनंतीला मान देत उपस्थित राहिला त्याबद्दल जयहनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ प्रदान करून आपला यथोचित सन्मान आम्ही करत आहोत. धन्यवाद. नाट्यप्रेमींसाठी एक खुश खबर नाट्यप्रेमींसाठी एक अतिशय उत्कंठावर्धक अशी खुश खबर. जय हनुमान नाट्य मंडळ मजरे जांभूळपाडा यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे सहर्ष सादर होत आहे 2 अंकी नाटक श्री कृष्णकांत सुदाम गोरे लिखित 31 मार्च 2018 रोजी रात्र ठीक 9:30 ग्रामीण जीवनावर आधारित काल्पनिक तमाशा प्रधान नाटक गाव गुंड अर्थात पाटलाची हुकुमशाही पाहायला विसरू नका. सर्व रसिक प्रेक्षकांनी या नाटकाचा आस्वाद घेण्याकरता उद्या रात्र ठीक 9:30 मजरे जांभूळपाडा येथे उपस्थित राहून जय हनुमान नाट्य मंडळाच्या या उत्कृष्ट नाट्य कलाकृतीला सलाम द्यायचा आहे. मानवंदना द्यायचे आणि आपल्या नाट्य शौकीनांनी आस्वाद घ्यायचा गावगुंड या 3 अंकी नाटकाची झलक पाहायला मिळणार आहे. व्यवस्थापक ग्रामस्थ मंडळ मजरे जांभूळपाडा जय हनुमान क्रीडा मंडळ मजरे जांभूळपाडा महिला भजनी मंडळ मजरे जांभूळपाडा जय हनुमान नाट्य मंडळाची कार्यकारिणी कमिटी अध्यक्ष श्री कृष्णकांत सुदाम गोरे उपाध्यक्ष श्री शंभो शांताराम साजेकर सेक्रेटरी श्री सूर्यकांत पांडुरंग साहुंके उपसेक्रेटरी श्री प्रकाश महिपत कंका खजिनदार श्री सुरेश विठ्ठल साजेकर उपखजिनदार श्री विजय विठ्ठल साजेकर सल्लागार श्री सुभाष मारुती साजेकर हॅलो दबाव आणायचा नाही मित्रांनो. निर्णयाचं स्वागत. अपील करा, मागणी करा, पंचांच्या निर्णयाचं स्वागत करा. महिलांसाठी गॅलरी बनवलेली आहे तिथं जे पुरुष मंडळांनी अतिक्रमण केलेलं आहे कृपया थोडीशी जागा करून द्या बंधूंनो. संघ भोसरी आणि अनेक बांधण संघ आपण आपले जेवणाचे कुपन घेतलेले आहेत. कृपया आपण भोजन कक्षाकडे जायचंय आणि भोजन करून घ्यायचंय मित्रांनो. आता भोजनाची वेळ झालेली आहे, त्यानंतर महिलांना सुद्धा सामना पाहायचा आहे, तरी कृपया आम्हाला सहकार्य करा आणि आपण भोजन करून घ्यायचंय. गुड इव्हनिंग जांभूळपाडा, शुरांची शुरभूमी, वीरांची वीरभूमी आणि संतांची तपोभूमी म्हणून पावन असलेला महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्रातला हा रायगड छत्रपती शिवाजी महाराजांचा अस्मिता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि संभाजी राजांच्या कार्यकर्तृत्वाने नावाजलेल्या गाव गाजवलेल्या या रायगडमध्ये जांभूळपाडामध्ये आज कबड्डीची खुमासदार मेजवानी सर्व कबड्डी रसिकांसाठी या ठिकाणी आयोजित केलेली आहे. पहिल्या राऊंड मधील तिसरा सामना पोसरी विरुद्ध जय हनुमान चिवे. दोन्ही संघ तुल्यबळ, दोन्ही संघ ताकदीचे, दोन्ही संघ समान. पाहायचा आहे निकाल कुणाच्या बाजूने लागणार. यानंतर चढाई करतोय जितेश चव्हाण. 1-5 1-5 चला
जे ऋतिक शूटिंग करतात तुझ्या आजूबाजूला जी मुलं हॅलो हॅलो अरे हरीश देवलाल संघ आणि उल्हास आंबोले आपल्याला हा दुसरा पुकार दुसरा पुकारानंतर आपल्या सर्व खेळाडूंना आपण गणवेशात तयार ठेवायचं आहे. तिसरा पुकार झाल्यानंतर मात्र गणेश देवला आणि उल्हास क्रीडा मंडळ आंबोले. केशव आपण संयोजक आहात, हात बांधून बसायचं नाही बाळा, या आता बाजूला या. ऋतिक खाली वाकून शूटिंग कर. पाठीमागे मान्यवर आहेत आणि मित्रांनो इथून आम्हाला प्रत्येक वेळी सामन्याचं चलचित्र ठेवावं लागतं, लोकांच्या समोर सांगावं लागतं त्यांना, तर कृपया आपण थोडस सहकार्य करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो. आतमध्ये जे ग्राउंडच्या आतमध्ये लहान मुलं बसले त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवरती बसायचंय, कारण पत्रिकेत आम्ही असं कुठेही लिहिलं नाही की त्याच्या अंगावरती खेळाडू पडला तर आम्ही त्याला पैसे घेऊ म्हणून. एक सुंदर प्रयत्न पण थोडासा असफल, ताकद थोडीशी कमी पडताना आपण पाहतो. या ठिकाणी अमर ठाकूर याची पंटी ज्याला बऱ्याचशा खेळाडूंची वाजवली घंटी असा हा अमर ठाकूर उर्फ पंटी. पाहायचं आपल्या संघासाठी काय योगदान देणार. नक्कीच दोन्ही संघ तुल्यवळ अगदी काटे की टक्कर आपण या ठिकाणी पाहतोय. अरे जर्सी नंबर 8 दावा ठोकलेला आहे आणि दावा कबूल केला. प्रत्येक यशस्वी खेळाडूचं मित्रांनो हे त्यांच्या माध्यमातून विजेत्यांना खूपच आकर्षक आणि सुंदर असं सन्मान चिन्ह या ठिकाणी या मंडळाच्या कडून. चढाई करतो जितू, आणि प्रत्येक खेळाडूला बक्षीस म्हणून काय द्यायचं असेल तर टाळ्या द्यायला शिका बंधूंनो. कौतुक केलं पाहिजे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. टाळ्या द्या, कौतुक करा पोरांचं, हे असंच होत नाही. याच्या पाठीमागे मेहनत आहे, कष्ट आहे, जिद्द आहे. या सगळ्याला बक्षीस म्हणून काय द्यायचं असेल तर तुमच्या टाळ्या द्या. पुन्हा चढाई करतो जर्सी नंबर 8, पाहायचं आहे विजयाचा खाट बांधणार का. जर्सी नंबर 8 नाव जितेश जितू, लाडाचं नाव जितू चव्हाण. ठाणे या ठिकाणी सध्या कामानिमित्त वास्तव करतो, तिथे सराव करतो. तुम्हाला व्यासपीठावर यायचंय आणि आम्हाला उपकृत करायचंय. आमचे निमंत्रित पाहुणे, आपण देणगी म्हणलं बहाल केलं संघाला, त्याबद्दल आपले धन्यवाद. पण आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे, कृपया आपण व्यासपीठावर यायचं. चला पंचांच्या निर्णयाचं स्वागत करूया मित्र. आमच्या मंडळाचा श्री समीर तो अधिकार आहे. समीर तेलंगे यांच्या हस्ते ग्रुप ग्रामपंचायत चिवेचे उपसरपंच सदाश, माजी उपसरपंच सदाश शंकर साजेकर यांना आम्ही सन्मानित करत आहोत. तो सन्मान त्यांनी स्वीकारावा. शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ दोन आपला यथोचित सन्मान आम्ही करत आहोत. युनिटी इज स्ट्रेंथ, एकी हेच तुमचं बळ आहे. आणि आला अविनाश सावंत यांच्या जिम मध्ये तयार झाला पट्टा. आणि ठाकूर शरीर सौष्ठवाचे असे हार हुंडणारी हिरे तयार केले अविनाश सावंत यांनी, त्यापैकीच एक. जर्सी नंबर 9 काय करतोय पाहू. अनिकेत ठाकूर 100 ठोकर खाके बना है ये ठाकूर. अनिकेत ठाकूर पाहायचं आपल्या संघासाठी काय योगदान देणार. सावंत पवित्र, नरेश तुझ्या आजूबाजूला आहेत ना बाळा, त्यांना जरास प्लीज बाजूला, कारण काहीच दिसत नाही. काय सांगणार आम्ही, कुठल्या खेळाडून पकड केली म्हणून सांगणार. ऋतिक प्रो कबड्डीचा कॅमेरामॅन आहेस, आज जाने शूटिंग कर. चला खूप सुंदर स्पीड, अग्रेसिव्हनेस, चपळता, या सगळ्याचा सुंदर मिलाप जर कुठे पाहायचा असेल तर पत्ता आहे मसरे जांभूळपाडा. खूप सुंदर असं स्पर्धांचं आयोजन, नेटकं नियोजन, नेटकं संयोजन. काल पोटलंच या ठिकाणी स्पर्धा झाल्या आणि त्या जिल्हा असोसिएशनच्या मान्यतेने आज या ठिकाणी या स्पर्धा संपन्न होत आहे. खूप सुंदर असे संघ भारी पडला. अमर ठाकूर अमर उर्फ बंटी जर्सी नंबर 5 पाहायचंय.
जर्सी नंबर पांच चपळ असा हा थोडासा खेळाडू जय हनुमान चिवेच्या ज्या स्पर्धा झाल्या या स्पर्धांच्या मध्ये पोहोचली. या संघाचा खेळ आपण पाहिला आणि अतिशय रोशन ठाकूर जर्सी नंबर चार पाहायचा रोशनचा